दशो श्री भगवान उवाच अभयम् सत्वशुद्धिर् ज्ञानयोग व्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा त्यागशान्तिर्वैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम् धीरचापलम् तेजः क्षमाधृतिश्शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवी मभिजातस्य भारत दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधस्पारुष्यमेव च अज्ञानैः चाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीम् दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धाया सुरीमता माशु च सम्पदं दैवी मभिजातोऽसि पाण्डव द्वौ भूतसर्गो लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरश प्रोक्त आसुरं पार्थमेषु प्रवृत्तेञ्च निवृत्तेञ्च जनान विदुरासुरा न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते असत्यम् अप्रतिष्ठन्ते जगदाहूरनीश्वरम् अपरस्परसम्भूतां किम् अन्यत् कामहैतुकम् एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मोऽल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः काममाश्रित्य दुष्पूरन् दम्भमानमदान्विताः मोहात् सुगृहीतान् सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः चिन्तामपरियेमाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसञ्चयान् इदमद्यमया लब्ध मिमं प्राप्स्येन् मनोरथम् इदमस्तदमपि मे भविष्यति पुनर्धनम् असो मया हतः शत्रुः हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी अढ्योऽभि जनवानस्मि पोन्नोऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिश्च इत्यज्ञानविमोहिताः अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु चौ आत्मसम्भावितः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधैं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रदिश्यन्तोऽभ्यसूयकाः तानहं द्विषतक्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभा नासुरिष्वेव योनिषु आसुरं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्तद्धमां गतिम्
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशयात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्। एतैर्विमुक्तकौन्तेय तमो द्वारैस्त्रिभिर्नरः आचार्यत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्। यशास्त्रविधिमुत्सृज्यं वर्तते कामकारतः न स सिद्धिं वाप्नोति न सुखं न परां गतिम्। तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यै व्यवस्थितौ। ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहर्षसि। ॐ तत्सद्दिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायै योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः। श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु। ॐ श्रीपरमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। अर्जुन उवाच, ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहोरजस्तमः। श्रीभगवान् उवाच, त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्वकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु। सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धा मे योऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः। यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः। प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः। अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः। दम्भहङ्कारसंयुक्तः कामरागबलान्विताः। कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः। माय चैवान्तशरीरस्थन् सुरनिश्चयान्। आहारस्तपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः। यज्ञस्थापतः दानन् तेषां भेदमिमां शृणु। आयुस्तत्त्वबलारोग्य सुखप्रीतिर्विवर्धनाः। रस्या स्निग्धा स्थिरा रुद्ध्या आहारा सात्विकक्रियाः। कट्वलवणत्यतृष्ण तीक्ष्णरुक्षविदाहिनः। आहारा राजसस्येष्ठा दुःखशोकामयप्रदः। यातयामगतरसं पूतिपर्युषतञ्चयत्। उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्। अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इच्छते। यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः। अभिसन्धाय तु फलं दम्भ यथार्थै च वयत्। ईजते भरतश्रेष्ठस्ते यज्ञं विद्धि राजसम्। विधिहीनं सृष्टान्नस् मन्त्रहीनं मदक्षिणम्। श्रद्धा विहृतै यज्ञन् तापसं परिचक्षते। देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम्। ब्रह्मचर्यमहिंसाञ्च
चारिरन्तप उच्यते अनुद्विग्गकरं वाक्यं सत्यं प्रियहितैं च यत् स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयन्तप उच्यते मनःप्रसादासौ मत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येत्त तत्तपो मानसुच्यते श्रद्धया परया तप्तन् तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते सत्कार्मान् पूजार्थान् तपोदम्भेन चैव यत् क्रियते तद्भिः प्रोक्तं राजसैचलमध्रुवम् मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्थादनार्थानौ वा तत्तामसमुदारुतम् दातव्यमिति यद्यानन् दीयते नुपकारिणै देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् यत्तु प्रत्युपकारार्थं फलम् उद्देश्य वा पुनः दीयते स परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्कृतम् अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञानं तत्तामसमुदारुतम् ॐ तत्सदिति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविधस्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा तस्मादोमित्युद्धत्य यज्ञदानतपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां तदित्यैन्यभिसन्धाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षसाक्षिभिः सद्भावे साधुभावे च सदित्येत प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्दत्पार्थयुज्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिसदिति चोच्यते कर्म चैव तदैर्थीयं सदित्येवाभिधीयते अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तत्कं कृतं च यत् असद् इत्युच्यते पार्थ न च तत्प्रीत्यनो इह ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाय योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु हरे कृष्ण माताजी हरे कृष्ण माताजी सगळ्यांना माझा आवाज येतोय का व्यवस्थित चॅट मध्ये सांगू शकाल माताजी येतोय ना आवाज हो येतो आवाज व्यवस्थित येतो 16व्या अध्यायामध्ये पीडीएफ ओके आपण बघूया काही काही अध्यायाचे जरा गोंधळ आहेत तर प्रयत्न करतोय कि ते अध्याय व्यवस्थित मिळतील असे जर ते मिळाले तर तसे शेअर केले जातील काही काही श्लोकांमध्ये पीडीएफच्या ब्लॉग्स आहेत बरोबर आहे तर प्रयत्नपूर्वक नाहीतर तुम्हाला हिंदीमध्ये तरी नक्की शेअर केले जातील ते मराठीमध्ये प्रयत्न करते मी काही अध्यायांचे नाही आहेत क्षमस्व त्यासाठी तर प्रयत्नपूर्वक तुम्हाला नक्कीच ते लवकरात लवकर शेअर केले जातील हरे कृष्ण सगळ्यांना सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे या 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये काल काही कारणाने तांत्रिकी कारणामुळे आपण 16वा अध्याय घेऊ शकलो नाही म्हणून आज माताजीने दोन्ही अध्याय पुन्हा आपल्यासाठी पठण केलेले आहेत धन्यवाद माताजी आणि आज आपण या दोन्ही अध्यायांचं अध्ययन करणार आहोत तर प्रार्थनेने सुरुवात करते मी ओम अज्ञानंतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः नमो कृष्णपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्ण। पुन्हा एकदा सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून। 1 मिनिट द्या मला, मी पाणी घेऊन येते जरा तुम्हाला। तर अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया। श्री श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत, श्री नामनिष्ठ प्रभूजी यांनाही माझा साष्टांग दंडवत, आणि आयस्कॉनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम करून आपण आपल्या 16व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। 15व्या अध्यायावर काल आपण बोललेलो आहोत थोडस, आणि त्यानंतर थोडा डिस्टर्बन्स सुरू झाला, पण तरीही थोडीशी उजळणी म्हणून ज्या 15व्या अध्यायात आपण पुरुषोत्तम योग बघितलेला आहे की भगवंत जे च्युत आणि अच्युत यापेक्षाही श्रेष्ठ आणि त्यापेक्षाही पलीकडे असे आहेत, जे अक्षर आणि अक्षर की जे या भौतिक जगतातील जो अडीक जीव आहे आणि ज्या आध्यात्मिक जीवनामध्ये जो अतिशय प्रगल्भ असा आहे, कारण की ज्याप्रमाणे घसरत नाही जीव, भौतिक जगतातला जीव घसरतो परंतु आध्यात्मिक जगतातला नाही, म्हणून फॅलिएबल आणि इम्फॅलिएबल असं म्हटलेलं आहे। अशा प्रकारे या भौतिक आणि आध्यात्मिक जगताची निर्मिती भगवंतांनीच केलेली आहे, परंतु भगवंत त्यापासून अलिप्त आहेत, आणि असे प्रत्यक्ष भगवंत ज्यांचं गोलोक वृंदावन आहे, ज्यांचं अस्तित्व हे वेगळं आहे, आणि ते या सगळ्यापासून जसं पराशक्तीचाच भाग, परंतु या अशी ही जी शक्ती आहे आणि असं हे जे गोलोक आहे की अगदी प्रलय झाला तरी त्या त्या लोकाला काहीही होणार नाही, आणि अशा प्रकारे भगवंतांचं हे गोलोक वृंदावन आहे, आणि जिथे पोहोचल्यावर पुन्हा या जगतामध्ये परतून येणार नाही, पुन्हा या भौतिक जगतामध्ये परतून येणार नाही। अशा प्रकारे पुरुषोत्तम भगवंतांनी की ज्या वेदांत सूत्रामध्ये असं दिलेलं आहे आणि ज्या क्षर अक्षर याचा उल्लेख दिलेला आहे, या सगळ्याचा अंत, वेदांचा अंत प्रत्यक्ष भगवंत असं हे वेदांत सूत्रामध्ये जे दिलेलं आहे, असं गुह्य ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे, आणि म्हणून हा गाभा, हा जो ज्ञानाचा गाभा भगवंतांनी अर्जुनासमोर उघडलेला आहे, आणि भगवंत दुसऱ्या अध्यायापासून ज्ञान देत आहेत, ते ज्ञान असाच तो ज्ञानाचा प्रवाह चालू आहे, आणि ज्या आध्यात्मिक जगताचं जे प्रतिबिंब आहे भौतिक जग, आणि ते प्रतिबिंब म्हणजेच त्या वटवृक्षाचं प्रतिबिंब जे पाण्यामध्ये दिसतं की ज्याची मुळं वरती आहेत आणि फांद्या खाली आहेत, मग खाली खाली कशा प्रकारे खालच्या योनींमध्ये जन्म मिळाला जातो, आणि मग ज्याचं ज्याची इच्छा आणि ज्या इच्छांवर ते प्रतिबिंब आहे, कारण इच्छा केल्या जातात, म्हणूनच मनुष्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असं ते उड्या मारणं चालू आहे, आणि अशा प्रकारे ते स्थलांतर चालू आहे। परंतु जो हे जाणतो आहे की कर्माचं फळ हे
भगवंतांनी कर्म केलेले आणि भगवंतांसाठी हे कर्म जेव्हा केलं जातं आणि जो मनुष्य आत्मसाक्षात्कारी अशा भावनेमध्ये आहे त्याला निश्चितच ते ज्ञानाचे चक्षु आहे आणि तो निश्चितच या भौतिक जगतामध्ये पुन्हा बंधनात अडकत नाही. अशा प्रकारे आपण हा पाचवा अध्याय बघितलेला आहे. पुढे जातो आहोत आपण आजच्या 16व्या अध्यायावरती, ज्याचा नाव आहे दैवासुर विभाग संपद विभाग योग. म्हणजे दैवी आणि आसुरी गुण मग ज्या 7व्या अध्यायात आपण जाणलेलं आहे, कुठल्या 4 प्रकारच्या व्यक्ती या भगवंतांना शरण येऊ शकत नाही, ज्यामध्ये आसुरी, राक्षसी, मूर्ख, नराधम अशा ज्या व्यक्ती आहेत की ज्यांचं काहीही केलं तरी त्या भगवंतांना शरण येऊ शकत नाही, कारण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःला तयार केलेलं असतं, कारण जे काही गुण असतात त्यांच्यामध्ये त्या गुणांचा सगळा तो प्रभाव असतो. कारण ज्या ज्या मनुष्यावरती या भौतिक जगतामध्ये त्रिगुणांचा प्रभाव आहे हे जरी निश्चित असलं तरी हा राजसी आणि तामसी, ह्या तामसी स्वभावांचा इतका कुठेतरी प्रभाव असतो की त्याच्यामुळे मनुष्य अतिरेकी आणि अशा राक्षसी गुणांचे अवलंबन करतो. आणि म्हणूनच अशा या राक्षसी स्वभावाला कशा प्रकारे कथन केलेलं आहे. मग जसं मनुष्य मृत्यूनंतर काय की याचे परिणाम काय, या सगळ्या क्रियाकलापांचे परिणाम काय, उन्नती काय होते किंवा अधोगती काय होते आणि कशा प्रकारे मृत्यूनंतर काय, यांना कुठले लोक प्राप्त होतात, अशा या अधोगतीमुळे काय परिणाम होतात, न सुखम न परम गतिम. संजना माताजी आल्या आहेत का? ठीक आहे, हरकत नाही. मला वाटतं आज लवकर सुरुवात केली त्यामुळे माताजींना वेळ आहे. ठीक आहे, आपण बोलता बोलता तुम्हाला ते सांगायचं आहेच मला. तर अशा या दैवी गुणांची भगवंतांनी इथे पूर्णपणे वर्णन केलेलं आहे. मग भगवंत सांगतायत की ज्या दैवी गुणांना मी सांगतोय आता, की श्री भगवान म्हणाले निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती असलेला दयाभाव, लोभ विहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे दैवी गुण हे भारतात दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. मग जो दैवी स्वभावाचा मनुष्य आहे, जो सात्विकतेमध्ये आहे आणि जो त्याच्याही पलीकडे जाऊन गुणातीत आहे, अशी ही जी व्यक्ती आहे जी निष्काम कर्म करते, अशा या सॉरी अशा या निष्काम कर्म करणाऱ्या व्यक्तीचे ते गुण आहेत आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन. मग ज्या उत्तम आध्यात्मिक गुरूंकडून जे मार्गदर्शन घेतलं आहे त्यांच्या मार्गाचं अनुशीलन करणं, कुठल्याही प्रकारचं करण करायचं नाहीये तर त्या उपदेशांचं अनुशीलन केलं जातंय. दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, त्यानंतर त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, लोभ विहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, अभिलाषे, सन्मानाच्या अभिलाषे पासून मुक्तता, असे हे सगळे दैवी गुण आहेत हे अर्जुना तू समजून घे, हे भगवंत सांगतायत. मग बघा हा कसा माजलेला हत्ती आहे आणि तो कसा नुकसान पोहोचवतोय आणि कशा प्रकारे, कारण दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरिम. हे पार्थ दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान हे आसुरी प्रवृत्तीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. तर अशा या दंभ दर्प आणि छल कपट अशा या ज्या जगामध्ये कशा प्रकारे यांचं वर्णन केलेलं आहे, तर असे हे जे उर्मट लोक, ज्या जो हत्ती समोर बसलेल्यांना जाणतही नाहीये कारण दांभिकता आहे त्याच्यामध्ये, उर्मटपणा आहे, माजलेला आहे तो हत्ती, आणि कशा प्रकारे अज्ञानामध्ये, अभिमानामध्ये अशाच प्रकारच्या व्यक्तींचं जे उदाहरण दिलेलं आहे की अशा या व्यक्ती आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहे. मग भगवंत सांगतायत अर्जुनाला, अर्जुनाला खात्रीने भगवंत सांगतायत बघा, दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरी मता माशुच संपदम दैवी अभिजातोसी पांडव. दैवी गुण हे मोक्षदायक असतात.
मग हे मोक्ष प्राप्तीकडे नेणारे असतात दैवी गुण, कारण ते सात्विकतेकडे नेणारे आणि कुठल्याही गोष्टींमध्ये बांधणारे नसतात आणि म्हणून ते मोक्षदायी असतात. आणि आसुरी गुण हे कुठेतरी बंधनकारक असतात, कारण कशा प्रकारे मग ज्या सत्व रज आणि तम गुणांना आपण 14व्या अध्यायात बघितलं, कारण मग हे आसुरी गुण म्हणजे तम गुणातले गुण आणि ते कुठेतरी याला बद्धतेमध्ये बांधतायत, कारण कुठला तरी तो क्रोध राग आणि कशा प्रकारची ती तामसी वृत्ती या सगळ्यांनी ते बंधन येत आहे त्या वागण्यावरती. आणि कशा प्रकारे मग तू हे पांडवा तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी प्रकृतीने जन्माला आलेला आहेस, तू दैवी गुणांसह जन्माला आलेला आहेस. तसं पांडवांना सांगितलं की पांडव सगळे पांडव हे दैवी गुणांनी जन्मलेला आहे. हे पार्था, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचं विस्तारपूर्वक वर्णन सांगितलं आहे, आता माझ्याकडून आसुरी गुणांचं विवरण ऐक. अशा या दैवी गुणांना भगवंतांनी समजावलेलं आहे कसे आहेत दैवी गुण, सहनशीलता, प्रयत्नशीलपणा आणि कशा प्रकारे सर्वामध्ये समतोल राखलेला आहे. अशा प्रकारे ना सुखात कुरळून जायचंय, दुःखात होरपळायचंय, किंवा कशा प्रकारे चिंता भय यापासून स्वतःला नियंत्रित केलेलं आहे, इंद्रिय विषयांपासून स्वतःला नियंत्रित केलेलं आहे. अशा प्रकारे या जगतामध्ये दैवी आणि आसुरी या दोन प्रकारचे जीव आहेत. मग ज्या जीवाचा स्वभाव जसं, हे जे जीव भगवंतांना शरण येऊ शकत नाही ते आसुरी प्रवृत्तीचेच असतात. आणि मी यापूर्वी तुला दैवी गुणांचे जे गुण सांगितलेले आहेत, दैवी गुणांचं विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे, माझ्याकडून आसुरी गुणांचं विवरण ऐक. मग काय करतात हे आसुरी गुण? प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुरः, न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. काय अवस्था असते या तमोगुणातल्या, कारण हे सगळे अज्ञानामध्ये असतात, फक्त देहधारी भावनेमध्ये जगतायत. बघा कशा मस्तीमध्ये जगतायत आणि कशा प्रकारे दारूच्या बाटल्या ओपन केलेल्या आहेत आणि जे काही पार्टी आणि जे सगळे त्याच्यामध्येच सगळं आयुष्य घालवायचं आहे, कारण हे आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावं आणि काय नाही या सह्याला पूर्णपणे जाणत नाही. तितका सुचिरभूतपणा आणि तितका सदाचार या लोकांमध्ये आढळत नाही, कारण आपण दिसते आपल्याला जी वृत्ती दिसते की कुठेतरी फक्त ती एन्जॉय करायचं आहे, तामसी वृत्ती, कारण कुठेतरी फक्त त्या गोष्टीला जाणून घेणे न घेता आणि सदाचार आणि शुचिर्भूतपणाचा लवलेशही तिथे दिसत नाही, अशा प्रकारे ही तामसी वृत्ती असते. आणि मग कशा प्रकारे जर ढोंग केलं जातं किंवा कशा प्रकारे मग नुसत्याच त्या अज्ञानातल्या गोष्टींचं अध्ययन केलं जातं, तर असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम. हरे कृष्ण माताजी, एक मिनिट, हा माझ्याकडनं चुकून बोललं जात पण संजना मातांचा हात रेज वाटला, काही हरकत नाही. तर असत्यम प्रतिष्ठम ते, मग जे असत्य बोलणारे आहेत, जे निराधार आहेत या जगतामध्ये, जे असत्य आणि निराधार आहे आणि जे कोणी या तर्कवादी मायावादी जे लोक आहेत, ज्यांचा परमेश्वरावरती अजिबात विश्वास नाहीये, ते परमेश्वराच्या अस्तित्वालाच जाणत नाहीत आणि असा कोणीही नियंत्रक नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे, आणि केवळ त्या काम वासनेच्या मैथुनाच्या इच्छेमुळे सगळं जग निर्माण झालेलं आहे आणि कामाखेरीज दुसरी कुठलंही कारण नाही, बघा किती अज्ञान पाझळत आहे. कारण ना वेदांचा अभ्यास आहे, ना शास्त्राचा अभ्यास आहे, काय लिहून ठेवलंय, काय भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, काय भागवतात सांगितलेलं आहे, या कशाचाही नामोनेश नाहीये तिथे, लवलेशही नाहीये, आणि म्हणून ते इतकं इतकं बिनबुडाचं असत्य आणि निराधार वाक्य आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे या गोष्टी असत्य आणि प्रतिष्ठम, खोटी प्रतिष्ठा जपणाऱ्या व्यक्ती हे वापरतात. अशा निष्कर्षांचं अनुगमन करीत स्वतःच नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात.
मग बघा आपण त्या केरला स्टोरी सारखा मूवी आत्ताच येऊन गेलाय, आपल्याला तोच अनुभव येतो. कारण निष्कर्षांचं अनुगमन करीत आणि स्वतःचाच नाश ओढवून घेतलेले अल्पबुद्धी, कारण बुद्धीच नसते, ज्ञानच नसतं आपल्या धर्माबद्दल, आपल्या सनातन गोष्टींबद्दल, मग त्या चर्चा करायला गेली तर खूप विषय. परंतु हेच फॅक्ट आहे ना, कारण ज्याच्याविषयी ज्ञान नाहीये आणि म्हणूनच मग कुठल्याही प्रकारचा विनाश करण्याकरता मग जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी अशा प्रकारे त्यांच्याकडून करवून घेतल्या जातात, कारण त्या अल्पबुद्धी लोकांना तितकं ज्ञान नसतं, त्यांना त्या प्रकारे ते वळवू शकतात, कारण त्यांची मनं इतकी 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 अशी ठिसूळ म्हणण्यापेक्षा मनं इतकी हलकी आणि हलक्या कानाचे ते लोक असतात की कशा प्रकारे विश्वास टाकू शकतात, आणि अशा प्रकारे या जगाचा विनाश करण्याकरता सुद्धा ते मागे पुढे बघत नाहीत. आणि त्या प्रकारे त्या आसुरी लोकांमुळे तशामध्ये त्यांच्यामध्ये दहशतवाद, नक्षलवाद अशा सारखा अशी सारखी वृत्ती तयार होते आणि मग तशा संस्थांना ते मत जोडले जातात आणि त्या प्रकारे त्यांची वृत्ती तशी तयार होते. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन सरगर्व खोटी प्रतिष्ठा मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसरी लोक अनित्य गोष्टींकडे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्यस्त झालेले असतात. एक मिनिट. आणि म्हणूनच मग कधीही तृप्त न होणारी ती काम वासना, ज्या मैथुनाची वासना आपण बघितली की जी इच्छा आहे ती वासना आहे ती कधीही तृप्त न होणारी आहे, अशी गर्व खोटी प्रतिष्ठा मदामध्ये डुंबत त्या दारूमध्ये स्वतःला झोकून दिलेले मोहित झालेले आसुरी लोक जे काही गोष्टी करतात त्या अनित्य गोष्टींकडे आकर्षित होऊन अशुचिरभूत करणं. मग बघा अशुचिरभूत कर्म काय आहेत, परस्त्रीशी संबंध, जुगार खेळणं, मद्यपान करणं आणि मांसाहार करणं याला कुठेतरी निषिद्ध मानलेलं आहे स्वामी. आणि म्हणून ही अशुचिरभूत कर्म करण्यास ते धजावतात आणि त्याप्रमाणे ते करत असतात. मग इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेलं असतं आणि म्हणूनच शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने संधन संचय करतात. कारण मग फक्त पैसा हेच सगळं ठेवलेलं आहे. कबूल आहे हो, तुम्हाला सर्वाईव्ह व्हायचंय तर पैसा हवाय, पण आपल्या पुरता असेल तेवढं बघावं ना. आणि म्हणूनच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता काय, तर इंद्रिय तृप्ती करणं. मग या इंद्रिय तृप्तीसाठीच अशा प्रकारे मरेतोपर्यंत मग ज्या गोष्टी डोक्यावर घेतल्या जातात, कारण कुठल्या प्रकारचं लोन घेतलं जातं मग ते परत फेडण्याची चिंता, या ना त्या अशा 10-15 हजार चिंता, कितीतरी गणित चिंता अशा त्या शिक्षकाला अशा प्रकारे त्या आसुरी लोकांना, त्या तमोवादी लोकांना जाण त्यांच्या मनामध्ये असतात आणि शेकडो हजारो पाशांनी बद्ध, कारण मग ते कर्म स्वतः करतायत आणि कर्माचा भोगता सुद्धा स्वतःला समजतायत. मग जे काही पाश आहेत त्यामध्ये ते स्वतःला बद्ध करून घेतायत. काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. मग ती अन्यायी मार्ग सुद्धा जाणण्याच्या पलीकडे ते असतात, परंतु त्यांना कळत असलं तरी ते उपजीविकेसाठी त्या गोष्टीचा अवलंब करतात. संजना माताजी आल्या आहेत. हरे कृष्ण माताजी. अरे कृष्ण माताजी, क्षमस्व, थोडा उशीर झाला, नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी काय आज जरा करत लवकर सुरू केलं कारण कालचा गोंधळ झालेला ना, तर दोन हो अध्याय घ्यायचेत आपल्याला, हरकत नाही, वाचू शकता माताजी. चालेल माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन, हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जाते. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी पूर्णपणे परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
बघा, फक्त मी माझा मी माझा मी माझा मीच भोगता, मी सर्वांचा ईश्वर, मी असं केलं, माझ्या शत्रूंना मारलं, हा माझा शत्रू आहे, भविष्यात मी उत्तरोत्तर धन कमवेन, सगळं मी आणि माझा, सगळं मी भोवती आहे हो। मग कुठे त्या, मग त्या कर्मबंधनातही अडकणार आहे, त्या कर्मफळांना भोगून मग त्याचे भोगही भोगायला लागणार आहेत, कारण त्या तामसिक अशा भावनेमध्ये आहे, अज्ञानामध्ये आहे तो मनुष्य। आणि म्हणून असुरे मनुष्य फक्त असा विचार करू शकतो की इतकी संपत्ती आहे तर मी अजून संपत्ती, कारण मग तिची इच्छा पूर्णच नाही होणार, तिथे कुठे समाधान नाहीच आहे, तिथे अनएंडिंग आहे सगळं, आणि म्हणून इतकं धन माझ्याकडे आहे की भविष्यात ते अजून अजून वाढेल, कारण कितीही मिळालं तरी ते कमीच वाटेल, मग ती इच्छा लालसा आणि ते संपणारच नाही, मला हे प्रमोशन मिळालं, मला अजून पुढे जायचंय, मला अजून पुढे जायचंय, पण ते हेल्दी नाहीये, ते कुठेतरी फक्त ईर्ष्येनी आहे, आणि मग ते मला मिळवायचंय, आणि त्या इच्छेने जिद्दीने बघा मनुष्य किती स्ट्रेस अंडर येतो या भौतिक जगतामध्ये। आपण आता बघतो की कितीतरी टक्के लोक मग या राजसिक आणि तामसिक भावनेमध्येच असतात, आणि म्हणूनच अशा प्रकारे हे आसुरी लोक फक्त अज्ञानाने मोहित झालेले असतात, तो जो मोह असतो तो फक्त अज्ञानामुळे असतो। आणि असे हे आसुरी लोक आपण बघितले, कंस बघितला, हिरण्यकश्यपू बघितला, रावण बघितला, ज्यांनी आयुष्यभर कंस कृष्ण कृष्ण केलेलं आहे, पण मनात भावना कुठली, द्वेषी भावना, कारण अशा मनुष्याचं काही होऊ शकत नाही, मग त्या आसुरी मनुष्यांना फक्त त्यांचा अंतच होऊ शकतो जो भगवंत करतात। आणि म्हणून मग पुढची स्लाइड आपण बघूया। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्णा, या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण। आणि मग काय होणार अशांचं, जे अत्यंत जरी ते सुख मिळालं तरी त्या सुखाला अंत आहे, सुखाला सुरुवात झालीय तिथे अंत आहे, सगळं दिसताना दिसत असेल अगदी अमृतासारखं, पण त्याचा सगळा अंत जो आहे तो विषामध्ये झालेला आहे, कारण ते इतकं कुठेतरी मोह पाडणारं आहे, आणि मग त्याच्या बरोबरच्या चिंता आहेत त्या इतक्या ग्रस्त करणाऱ्या आहेत, त्या मोह जालामध्ये त्याला ओढणारे आहेत आणि बद्ध करणारे आहेत, आणि अशी आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात, आणि मग ते नरकामध्ये पतित होतात, कारण त्यांचा फक्त अज्ञान असतं, त्यांच्या ठाई फक्त अज्ञान असतं। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण। ज्या शिशुपालाचं आपण उदाहरण याच्या आधीही बघितलं, मग जी तांस तथैव भजाम महनी ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्य, हम चौथ्या अध्यायामध्ये जसं भगवंतांना आपण पुजतोय तसंच भगवंत आपल्याला प्रतिसाद देत आहेत, ज्याप्रमाणे शिशुपालानी कंसानी जसं शत्रुत्व मनामध्ये द्वेषी भावना जशी निर्माण केलेली होती, तोच द्वेष आणि तोच नाश तीच शत्रुभावना भगवंतांनी निभावलेली आहे, आणि अशा या शिशुपालाचे 100 अपराध 100 अपशब्द भगवंतांनी ऐकून घेतले, पण 101व्या अपराधाला कुठलीही क्षमा नव्हती, आणि तिथे शिरच्छेद झाला, परंतु त्या शिशुपालाचं एवढं भाग्य की सुदर्शन चक्राने भगवंतांच्या शिरच्छेद झाल्यामुळे भगवंतांकडून त्याला मुक्ती मिळालेली आहे, मोक्षाचा मार्ग मिळालेला आहे, परंतु इतरांच्या देहामध्ये आणि स्वतःच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचा द्वेष जे करतात ते खऱ्या धर्माची निंदा करतात, त्या सनातन धर्माची आणि त्या सगळ्याची निंदा करतात। हरे कृष्ण। हरे कृष्णा. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनी टाकी जातो. हरे कृष्णा. मग जे क्रूर आहेत, नराधम आहेत, त्यांचं काही होऊ शकत नाही, ज्या 7व्या अध्यायात आपण बघितलं हे लोक भगवंतांना शरण येऊ शकत नाही, आणि म्हणून मग जो भवसागर आहे त्या भवसागरामध्ये चिरकालासाठी भगवंत त्यांना विविध प्रकारच्या आसुरी योनीमध्ये टाकतात, जे द्वेषी आहेत, क्रूर आहेत, अत्याचार करतायत, नराधम आहेत, लोकांवरती अत्याचार करून त्यांना मारहाण करतायत, मारतायत, अगदी जीवे मारतायत, अशा लोकांचं मात्र काहीही होऊ शकत नाही, त्यांना विविध अशा अधम गतीला ते प्राप्त होतात आणि त्यांना खालच्या योनीमध्ये जन्म मिळतो। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्णा. हे कौंतेय, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधी माझ्याकडे येऊ शकत नाहीत, हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्णा.
हरे कृष्ण, कारण ते भगवंताना शरण कधी येऊच शकत नाही. आपण ज्या 7व्या अध्यायात बघितलं, 4 प्रकारच्या लोकांमध्ये, त्याच्यामध्ये आसुरी लोक आहेत, आणि हळूहळू ते अधम गतीला, मग ते कुठल्याच मार्ग, कुठलाही एखादी ऑप्शन उरत नाही की जे भगवंताना शरण जातील, कारण त्यांनी ते स्वतःहून अज्ञानामुळे नाकारलेलं असतं, आणि म्हणूनच मग ते भगवंतांपाशी येऊ शकत नाहीत, आणि हळूहळू ते अधम गतीला, म्हणजे त्या नरक यात्रेमध्ये, नरक यातना सोसायला त्यांना तयार राहिलं पाहिजे. अशा प्रकारे ते अधम गतीला प्राप्त होतात. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मात् नेत्रत्रयेन त्यजेत्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे. या 3 कारणामुळे आत्माचा विनाश होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग ज्या पायऱ्या जात आहेत, त्या आध्यात्मिक पायऱ्या पावलांकडे न जाता कुठेतरी काम, क्रोध आणि लोभ, ही जी मद मोह मत्सर, ही षड्रिपू, त्याच्यामधलं काम, क्रोध आणि लोभ, ज्याच्यावरती जे मायेचं सगळं आच्छादन आहे, ही माया आहे, काम, क्रोध, लोभ असलेली, आणि ही माया सगळं नियंत्रित करतेय मनुष्याला, आणि म्हणूनच मनुष्य या तीर्का नरकामध्ये जाण्याची 3 द्वारं आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे मनुष्याने. कारण काम झाला, क्रोध झाला आणि लोभ झाला, हे तिन्हीही नरकवासाकडे नेणारी द्वारं आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. आणि मग पुढच्या पायऱ्यांवर जायचं असेल तर काय केलं पाहिजे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, हे कौंतेय, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जो नरकाच्या, मग जो काम, क्रोध, लोभ या तिन्ही द्वारापासून सुटून गेलेला आहे, आणि तो आत्मसाक्षात्कारी श्रेयस्कर असे कार्य करतो, कारण जो मनुष्य जरी अज्ञानामध्ये असेल तरी तो नरकाच्या 3 द्वारापासून सुटलेला आहे. कारण जी काम, क्रोध, लोभ ही जी वासना आहे, त्या वासनेच्या आहारापासून त्याची मुक्तता झालेली आहे, आणि तो आत्मसाक्षात्कारी श्रेयस्कर, आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असं कार्य करतो, आणि क्रमशः तो परमगतीला. मग ज्यांनी ही नरकाची द्वारं पूर्णपणे टाळली आहेत, तो पुढे स्पिरिच्युअल एखाद्या गुरुला, गुरुला इनिशिएशन घेतात, गुरुंची दीक्षा घेतात, त्यानंतर स्टडी ऑफ वेदा, मग वेदांचा अभ्यास केला जातो, त्यानंतर ऑस्टेरिटी म्हणजे जप काय, यज्ञ, दान आणि तप, तप काय आहे, आणि ऑस्टेरिटी इज दान इज चॅरिटी, ऑस्टेरिटी आणि 3 हे गोष्ट आहे, यज्ञ, दान आणि तप, आणि त्या प्रकारे या 3 गोष्टींना मग कधी आपल्याला 13व्या 17व्या अध्यायात पुढे जाणायचं आहे की कशा प्रकारे या सगळ्या पायऱ्या आहेत या आध्यात्मिक मार्गाकडे जात आहेत. आणि मग जो वेदांचा अभ्यास करतो, जो का सॉरी यज्ञदान तप नाही, त्याच्या आधी काम, क्रोध, लोभ या 3 द्वारातून जो सुटलेला आहे तो निश्चितच या मार्गावरती पुढे मार्गक्रमण करतो, कारण मग तो कुठेतरी तप, दान काय आहे, यज्ञ काय आहे, की कशा प्रकारे काय करायचं आहे, की जे केल्यामुळे मग कुणाला दान करायचं आहे, कुणाचा जप करायचा आहे, कशा प्रकारचा यज्ञ करायचा आहे, हे आपण 17व्या अध्यायामध्ये पुढे जाणणार आहोत. याला संलग्न असा तो अध्याय, त्यामुळे योगायोगाने आज तोही अध्याय घेतला जाणार आहे. यशास्त्र विधी मुस्तृज्य वर्तते काम कारतः न स सिद्धिं वाप्नोती न सुखम न पराम गतिम. हरे कृष्णाताजी. हरे कृष्णा, जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरी प्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. म्हणून मग जो अज्ञानामध्ये आहे की मी म्हणेन तीच पूर्व दिशा, मी म्हणेन तसंच मी यज्ञ करणार, मला हवं तसं मी दान करणार, मी तप करणार, मी जरा जसं मनाला येईल तसं, मग तिथे कुठेही ना वेदांचा अभ्यास आहे, शास्त्रांचा अभ्यास आहे, शास्त्रांमध्ये जे लिखित योग्य अशा ज्या विधी आहेत त्यांना अवलंबण हा हा मनुष्य टाळतो पूर्णपणे, आणि त्या शास्त्र विधींचा त्याग करतो, आणि आपल्या लहरी क्रमाने जो कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती ही प्राप्त होत नाही, कारण कुठेतरी त्या गोष्टींना नाकारलेला आहे, कुठेतरी त्या गोष्टी मान्य होत नाहीयेत, आणि म्हणूनच त्या मार्गावरती जे येऊ शकत नाहीयेत त्यांना निश्चितच मग ते सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त सहजासहजी प्राप्त होत नाही. प्रत्यक्ष भगवंतांनी हे सांगितलेलं आहे, आणि म्हणून भगवंत सांगतायत
तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुर्मिहार्हसि। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण, म्हणून मनुष्याने शास्त्र विधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणले पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण। आणि म्हणून मनुष्याने शास्त्र विधीद्वारे जे काही यज्ञ ऑस्टेरिटी करतात, जे काही तप पिनास केलं जातं, जे काही चॅरिटी दान केलं जातं, त्या प्रकारे मनुष्याने हे सगळं शास्त्र विधीला जोडून केलं पाहिजे। आणि त्या कार्य अकार्य जे काही कर्म करतोय, कर्म विकर्म याच्यातला फरक जाणला पाहिजे। आणि तो फरक जाणून ते ज्ञानाने त्या उत्तम आध्यात्मिक गुरुचं ज्ञान घेणं किती आवश्यक आहे, आणि मगच आपण या गोष्टीतले भेद आणि तितक्या पातळीचं ते नॉलेज आपण त्यांच्याकडनं घेऊ शकू। आणि म्हणूनच ही विधिविधानं जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल। आणि म्हणून ज्यांनी भगवंतांचं जे हे ज्ञान आहे, ते जे उत्तम आध्यात्मिक गुरूंकडून ऐकलं असेल, तर निश्चितच मनुष्य कर्मातला विकर्मातला अकर्मातला फरक जाणू शकेल। आणि म्हणूनच त्याप्रमाणे तसं वागून आणि मनुष्याने त्याप्रमाणे जर कर्म केलं, तर निश्चितच तो त्यापासून क्रमशः उन्नत होईल। इति षोडशोध्याय समाप्त। असा हा 16वा अध्याय छोटाच होता। कालही माझा विचार होता, पण काल सगळ्याच्या गडबडीमुळे आपण तो पूर्ण करू शकलो नाही, तर त्यामुळे मी कंटिन्यू करते आता हे, आणि आपण शेअरिंग स्टॉप करू। एक मिनिट हा। दिसते माताजी माझी स्क्रीन? नाही माताजी, नाही दिसत. ओके। आता मी रेकॉर्डिंग पण स्टॉप करणार. हा, मला तेच वाटतंय, मी नव्याने, पण मग मला ते कन्वर्ट नाही होणार म्हणून मी थांबली। पुन्हा ते डबल होत नाही ना माताजी, जरा हो, चालेल. गडबड होते। ठीक आहे, आपण कंटिन्यू करू। आता दिसेल बहुत एक स्क्रीन, आता दिसतीय? स्टार्ट होते, हो दिसते, ओके चालेल. ग्रेट। ठीक आहे, आपण 17वा अध्याय सुरू करतो आहोत। मी पुन्हा एकदा आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया। श्री श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत, भगवंतांची ही सुंदर मूर्ती आहे, तिलाही साष्टांग दंडवत करून आपण श्री नामनिष्ठ प्रभूजींनाही साष्टांग दंडवत करते। आणि या इस्कॉनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम करून आपण आपल्या 17व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। आज 16वा अध्याय केलाय, त्याच्यामुळे 16व्या अध्यायाच्या पुढचंच 17वा अध्याय, कारण अर्जुनाला पडलेला प्रश्न येतो। आणि म्हणूनच मग जशा प्रकारे आपण अतिरेकी राक्षसी हे आसुरी गुण कुठल्या थराला नेऊ शकतात की दुसऱ्याला इजा पोहोचवणं, दुसऱ्याचा वध करणं, किंवा कुठल्याही दुसऱ्याच्या जीवावरती त्या गोष्टी उदार होऊन करणं, आणि कशा प्रकारे स्वतःला त्या तामसिक, मग हे जे आसुरी लोक असतात, राक्षसी लोक असतात, त्यांचा स्वभाव हा तामसी स्वभाव असतो, दंभ दर्प अभिमान कशा प्रकारे तो माजलेला हत्ती सगळ्यांना तुडवत चाललेला असतो, कारण तो पूर्णपणे माजलेला असतो आणि तो कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही कोणाच्या। त्याचप्रमाणे मग अशा प्रकारे आपण स्वतःला नियंत्रित करणं हे किती महत्वाचं आहे। अशा प्रकारे मग राक्षसी क्रियाकलापांचे परिणाम, मग ज्या प्रकारे आपण बघितलं की कशा प्रकारे ही मृत्यूनंतर यांचं काय होतं आणि कशा प्रकारे अज्ञानामुळे यांचं काय होतं, अशा सगळ्या कथा आपण या गोष्टी ऐकलेल्या आहेत। आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे कळतंय की अशी ही जी तद्विधी प्रणिपातेन, कारण जशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितलेल्या प्रमाणे जर ते केलं नाही, तर त्याला अजिबात काही व्हॅल्यू नाही आणि अजिबात त्याला कुठल्याही प्रकारचं पुढची पातळी किंवा आध्यात्मिक पातळीवर उंची गाठता येत नाही। आणि त्यासाठी मग त्याचं कथन करणं, त्याचं श्रवण करणं हे किती आवश्यक आहे। आणि म्हणूनच या राक्षसी क्रियाकलापांचे परिणाम की त्यांना राक्षसी योनीमध्येच त्यांना जन्म मिळत असतो सतत, कारण मग त्यांची इच्छा असते त्याप्रमाणेच त्यांना ज्या ज्या प्रकारच्या शक्ती दिलेल्या आहेत त्यानुसार ते क्रियाकलाप त्यांच्याकडून होतात आणि त्याप्रमाणे त्यांना ते
तिथे त्यांचे परिणाम म्हणून त्यांना भोगायला लागतात. आणि म्हणून असे असत परिणाम ज्या आपण 16व्या अध्यायाच्या शेवटी बघितलं, कशा प्रकारे हे असत असलं शाश्वत नसलं, कशा प्रकारे ते कर्माला जर स्वतःने स्वतःचाच भोगता समजलं की मी सगळं करतोय माझं सगळं आहे, त्या ज्या अध्यायाच्या मध्ये आपण बघितलं की किती सगळं मी 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 मी, मग हा मी जोपर्यंत सुटत नाहीये आणि कृष्ण भावना मनामध्ये जोपासत नाहीये तोपर्यंत त्या आध्यात्मिक मार्गावरची प्रगती होती. आणि म्हणून या 17व्या अध्यायाला सुरुवात करताना कुठेतरी 16व्या अध्यायाची सांगता आपण जी केली की अर्जुनाची अनाधिकृत उपासनेबद्दल जी मग जी ये शास्त्रविधी मुस्तृज्य की कशा प्रकारे मग हे जे उपासना आहे की जर ही वैयक्तिक रूपावर किंवा तुझ्या जर शाश्वत रूपावर केली गेली आणि हे जे ब्रह्मरूपावर किंवा अवैयक्तिक रूपावर केली गेली तर कुठली भावना तू श्रेष्ठ मानतो, कुठल्या भक्तीला श्रेष्ठ मानतो, या उपासनेबद्दल अर्जुनाने भगवंतांकडे चौकशी केलेली. आणि भगवंत उत्तर देत आहेत मग की 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. मग ज्या 3 प्रकारच्या श्रद्धा आपण जाणणार आहोत, एक म्हणजे दानामध्ये, एक म्हणजे यज्ञ आणि एक म्हणजे तप. तप यज्ञ दान अशा गोष्टी आपण जाणणार. यज्ञ तप आणि दान या 3ही गोष्टींना आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे या त्रिगुणांचा प्रभाव आहे या वागण्यावरती आणि त्या प्रकारे आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर मग प्रत्येक गोष्ट जेव्हा अर्पण केली जाते तेव्हा ओम तत् सत या 3 शब्दांचे अर्थ काय आहेत, खूप सुरेख अर्थ आहेत आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कशा प्रकारे ओम तत्सत हे कोणी म्हटलं होतं आणि कुणाला फॉलो केलं जातं हे निश्चितच मी त्या श्लोकाच्या वेळी सांगेन. मग बघा हे कुठेतरी विज्ञान विषयक आणि मग इतकं गुंतागुंतीचं आहे तर अर्जुन म्हणतोय हे श्रीकृष्णा जी माणसे शास्त्र विधीला सोडून श्रद्धेने युक्त होतात, श्रद्धेने युक्त होऊन ऊन देवादिकांचे पूजन. एक मिनिट हा, देवादिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती कोणती असते, सात्विक राजसिक का तामसिक. आणि म्हणूनच अर्जुन भगवंतांना विचारतोय की नक्की कुठली उपासना श्रेष्ठ आहे, नक्की कुठली भक्ती श्रेष्ठ आहे हे मला तुम्ही कृपया सांगावं. आणि म्हणूनच श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचं पूजन केलं जातं, शास्त्र विधीला सोडून जेव्हा केलं जातं तेव्हा मात्र त्या तामसिक दुनियेमध्येच राहावं लागतं. मग पुढचं दुसरा श्लोक भगवंत सांगतायत. भगवान श्री भगवान वाच त्रिविधा भवती देहनाम सा स्वभावजा राजसी सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम श्रुणु. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. भगवान श्री कृष्ण म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावता उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक राजसी व तामसी अशा 3 प्रकारचीच असते, ती तू माझ्याकडून ऐक. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आणि म्हणून भगवंत सांगतायत की जर तुला वाटतंय की ही श्रद्धा ही जर शास्त्र विधीला सोडून केली गेली तर तिथे शास्त्राचा आणि जे वेदांमधला जर अनुभव आणि जे लिहिलेलं आहे त्या प्रकारे जर ती केली नाही गेली तर काय होतं, तर भगवंत म्हणाले की शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा ही सात्विकी राजसी आणि तामसिक या 3 प्रकारची असते, हे तू माझ्याकडून ऐक असं भगवंताला. तत् शृणु, बरेच ठिकाणी हा शब्द आलेला आहे बघा की तम शृणु की अशा प्रकारे तू माझं ऐक की या सगळ्या भौतिक जगतातून. मग 10व्या अध्यायात ते आधीच्या अध्यायांमध्ये याचा उल्लेख झालेला आहे. पण जसं जसं पुढे जातो तसं ते ज्ञान आत्मसात करायचं आहे. आणि म्हणूनच सत्वान रूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोयम पुरुषो योच्छत यो यक्षत्र स एव सहा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हे भारता अर्थात वंशी अर्जुना, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतकरणानुरूप असते. हा परम हा पुरुष श्रद्धामय आहे, म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतः तोच आहे, अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग श्रद्धेला मग कुठलंच क्वालिफिकेशन नाही हो, कारण मग कुठल्याही लोकात जायचं किंवा कुठल्याही प्लॅनेटमध्ये जाण्यासाठी कुठलंही क्वालिफिकेशन नाही, फक्त एक बेसिक तुमच्या मनामध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे, तर या आध्यात्मिक मार्गावरती बदल करू शकाल. आणि म्हणूनच ही श्रद्धा महत्वाची आहे, ती अंतःकरणानुरूप पाहिजे. आणि ज्या देवी देवतांच्या पूजा ज्या भगवंतांचं धाम दाखवलेलं आहे आणि स्वतःही तोच आहे पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे,
तोच श्रद्धा तीच आहे, आणि अशा त्या श्रद्धेनुसार त्याचं स्वरूप असतं. मग कोणी कसली पूजा करतं, कोणी कशाची पूजा करतं, त्याप्रमाणे प्रत्येकाची श्रद्धा असते आणि त्याप्रमाणे त्यांना त्या त्या योनीमध्ये जन्म मिळत असतो. मग येथे सांगितलंय, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसि राजसहा प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ति तामसा जनहा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजसिक माणसे यक्ष राक्षसांची पूजा राक्षसांची तसेच इतर तामसिक माणसे असतात ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून जे सात्विकतेमध्ये निर्मळतेमध्ये आहेत, बघा आपल्याला दिसतंय हे गुरुजी आहेत, हे प्रभूजी आहेत देवळामधले, ते सात्विकतेमध्ये आहेत की जे देवाची पूजा करतायत. माणसे यक्ष राक्षसांच्या तसेच तामसिक माणसे असतात. मग सगळीच नाही, पण काही माणसांमध्ये असे गुण आढळतात आणि त्या प्रकारे त्यांनी जर तसा व्यवहार केला तर हे कुठेतरी हार्मफुल होऊ शकतं. आणि म्हणूनच आणि जी जे कोणी करतात ते भूत प्रेत गणांची पण, जसं दिलं इथे, प्रेत व भूत गणांची पूजा करतात. आणि मग अशा प्रकारे काय होत, तर जे लोक सात्विक असतात ते स्वर्ग लोकाला जातात. मग पुढे जाऊन आपल्याला तेच बघायचंय की कुठला लोक त्यांना प्राप्त होतो, कशा प्रकारे ते कुठल्या गोष्टीची प्राप्ती करतात. आणि मग हा अघोरीपणा बघितलात, जे प्रेत भूत गणांची पूजा करतात, कारण त्या विद्या, काळी विद्या, काळी जादू, मग दुसऱ्याला त्यांनी हानी पोहोचवेल अशा गोष्टींचा कुठेतरी अवलंब करणे, हे सगळं तामसिक वृत्तीच्या लोकांचं आहे. आणि यज्ञ अक्षरांशी तसेच तामसिक माणसे असतात ती प्रेत भूत गणांची पूजा करतात. म्हणजे सात्विकता कुठेतरी देवांकडे नेते, राजसिकता ही कुठेतरी पृथ्वी तलावरच जन्म देते, आणि तामसिकता मात्र खालच्या यमुनेमध्ये जन्म दिला जातो आणि ते त्यांचीच पूजा करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, जे कठोर तपस्या आणि तपश्चर्या शास्त्रात सांगितलेली नाही ते अभिमान, अहंकार, वासना आणि आसक्ती यांच्यामुळे करतात, जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयवांना तसेच आत्मवास करणाऱ्या परमात्म्याचा छळ करतात त्यांना राक्षस म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा अशी ही राक्षसी वृत्ती, किती कठोर तपस्या. इथे आपल्याला हिरण्यकश्यपू दिसतायत, कारण वर मागून घ्यायचा होता आणि असा वर दिला गेला की मग ज्याप्रमाणे तुझा मृत्यू तर होणार नाही पण तू अमर होणं तेवढं नसतं चाललं. म्हणून मग ज्या नृसिंहाचा अवतार घेतला गेला, सगळ्या अटींना पाळून भगवंतानी तो अवतार घेऊन त्या शिशुपालाचा, सॉरी हिरण्यकश्यपूचा नाश केलेला आहे. कारण ज्या प्रल्हाद महाराजांसाठी, ज्या भक्तांच्या संरक्षणासाठी ते त्या खांबातून प्रकट झालेले आहेत. आणि म्हणून मग अशी ही कठोर तपश्चर्या कशासाठी, तर इंटेन्शन सगळे वाईट, चुकीचे इंटेन्शन. आणि त्याच प्रकारे अघोरी विद्या बघा करतायत, हे काही योग म्हणता येईल? एक बुद्धिमान व्यक्ती योग कशाला म्हणेल, तर जो कृष्ण भावनेमध्ये स्वतःला मार्गस्थ करतो आहे तो निश्चितच योगी आहे. आणि म्हणूनच आत वास करणाऱ्या त्या आत्मा आणि परमात्मा दोन्हीचा ते छळ करत असतात, अशी ही राक्षसी वृत्ती असते. आता बघा कि मग सात्विकता कशाने वाढते, खूप छान प्रॅक्टिकल ज्ञान दिलंय भगवंतानी. राजसिकता कशासाने वाढते आणि तामसिकता कशाने वाढते, तर तुम्ही हे जाणून घ्या. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ, तप व दानही तीन तीन प्रकारचे आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून आई. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, तिक्त, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजसी माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते ते भोजनही तामसी लोकांना आवडते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग हा आहार दिलेला आहे की सात्विक लोकांनी कुठला आहार घेतात, राजसिक लोक कुठला आहार घेतात आणि तामसिक लोक कुठला आहार घेतात. जसं परवा ऐश्वर्या माताजींनी सांगितलंय की आपलं तोंड, आपली बेली, आपलं पोट आणि आपलं गुदद्वार हे एकाच याच्यामध्ये आहे. काय बोलू हे सुद्धा, काय खाऊ हे आपलं तसं पोटाने नाही ठरवायचं, पण आपण कशा प्रकारे त्याला मोल्ड करायचं आहे आणि ते एकाच सरळ रेषेमध्ये आहे. आणि म्हणूनच त्या प्रकारे आपल्याला ती सात्विकता जपायची असली तर या प्रकारचं अन्न आपण खाऊ शकतो. मग जे तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केलं जाईल, यज्ञ, तप आणि दान ही पण तीन प्रकारची जी काही
कर्तव्य केली जातात तीही योग्य प्रकारे केली जातात आणि हे निरनिराळे भेद माझ्याकडून आयुष्य बुद्धी बळ आरोग्य प्रीती वागणारे रसयुक्त स्निग्ध पदार्थ हे स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे म्हणजे अत्यंत सात्विक असं भोजन ते सात्विक मनुष्याच्या लोकांना प्रिय असतं. त्यानंतर कडू आंबट म्हणजे सगळ्याची जरा एक्स्ट्रीमिटी जे कडू आंबट गोड आणि तिखट अशा प्रकारचे गरम तिखट कोरडे जळजळणारे उग्र पदार्थ हे त्या व्यक्तीला आवडत असतात ज्या राजसिकतेमध्ये जो असतो. आणि तामसिक लोकांना काय आवडतं तर त्यांना कच्चंच भोजन आणि इथे बघा ते चीज आणि त्याच्यावरती तुम्हाला आळ्या दिसतील मग त्या बारीक बारीक आळ्या आणि ते दुग्ध शीर असलेलं अन्न घेऊन तसंच्या तसं जे जेवण केलं जातं ते अपवित्र मानलं जातं आणि म्हणूनच मग अशा प्रकारे ते भोजन तामसी लोकांना आवडते. अशा त्या भीमाचं पोट भरलं मात्र कारण त्या गोष्टीमध्ये भीम दैवी आहे ब्राह्मणांच्या ह्याच्यातला आहे दैवी आहे परंतु कशा प्रकारे मग एक मिनिट हा असे हे तीन प्रकारचे अन्न खाल्ल्यानंतर तशी सात्विकता राजसिकता आणि तामसिकता अशा प्रकारचं अन्न ते खाणाऱ्या लोकांना तशा प्रकारचं ते स्वभाव बनतात आणि म्हणूनच मग जे सात्विकतेने खात आहेत जसं आपण इथे अन्न दिसतंय आपल्याला केळ्याच्या पानावर आहे सॉरी थोडासा विषय माझा वेगळा झाला पण परंतु राजसिक सात्विकता ही केळ्याच्या पानावर जसं आपल्याला हे सात्विक अन्न ज्या जो नैवेद्य दाखवला जातो जो जे भोग दाखवला जातो भगवंताला तो आपण पूर्णपणे असा सात्विक असतो की जो कांदा लसूण विरहित असतो कारण त्याला पण तामसिक म्हटलेलं आहे आणि म्हणूनच हे सगळे नसलेले पदार्थ मग ती सात्विकता जसं ते सात्विक अन्न ग्रहण केलं जातं तसे ते विचारही सात्विक म्हणून आहार शुद्धही सात्विक शुद्ध जसं आपण ते चौथ्या तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की का आहार शुद्ध असावा की त्यामुळे आपलं जीवनही शुद्ध बनतं विचारही शुद्ध बनतात आणि मग ती व्यक्ती त्या मोक्ष मार्गाचा आणि त्या मुक्तीच्या मार्गाचा विचार करू लागते. ती सात्विकताच मनुष्याला त्या बुद्धिमान त्या बुद्धिमत्तेकडे वाढ करण्याचा कुठेतरी मार्ग दाखवत असते आणि त्या आध्यात्मिक मार्गावर प्रगती करायला ही निश्चितच मदत करत असते. परंतु कडू आंबट खारट गरम असे पदार्थ कुठेतरी जळजळीत असतात आणि ते राजसिक लोकांना आवडत असतात. आणि मग तामसिक लोकांना काय आवडत असतं तर त्यांना शिळ अन्न मग आपल्याला इथे दिसत आहे त्या गोष्टीमध्ये कुठेतरी आळ्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारचं हे शिळ पुष्ट अन्न ती लोक खातात दुर्गंध येणार मग ते विचार कसे असणार तसेच विचार असणार होते. मग ज्या राजसिक लोकांना जे जे अत्यंत जळजळीत आणि अशा प्रकारचे लोक अन्न आवडतं मग त्यांचे विचारही तितकेच होतात म्हणून ती कामवासना म्हणून आपण आजकालच्या जगामध्ये बघतो की या भौतिक जगतामध्ये म्हणून जे काही मुलं मोठी होतात बघा किंवा मुली लवकर लवकर मोठ्या होताना दिसतात कारण कशा प्रकारचं गरम अन्न खाल्लं जातं उष्ण प्रकृतीचे अन्न आणि जे काही आपण जंक फूड ज्याला म्हणतो फास्ट फूड ज्याला मिळतो ते इतक्या प्रकारचं खाल्लं जातं की त्याच्यामुळे ती जेवलं ते किती कारणीभूत आहे त्या स्वभाव बनण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि तो स्वभाव बनण्यासाठी ते कारणीभूत असतं आणि अशा प्रकारे ते अन्न त्या त्या लोकांना आवडतं जे त्या वृत्तीचे बनतात म्हणून मग ती सात्विक वृत्ती राजसिक वृत्ती आणि तामसिक लोकांना ते अन्न आवडतं. मग पांडवांना जसं सांगितलं की दैवी स्वभावाचे आहेत आणि त्या सात्विकतेमध्ये मग सात्विकता ही कुठेतरी दैवी मग त्या रिलेटेड कुठलंही ते विधान नव्हतं परंतु अशा प्रकारच्या दैवी आणि सात्विकतेमध्ये आपल्याला खूप साम्य आढळतं की निश्चितच ते सात्विक अन्न खाणारे लोक हे दैवी प्रकृतीचे असतात. मग राजसिक आणि तामसिक यांच्यामध्ये त्या वासना दिसतात कामवासना इच्छेच्या आसक्ती आकांक्षा मग त्या खोट्या प्रतिष्ठा या सगळ्याचा कुठेतरी अत्यंत वाढलेल्या दिसतात अशा व्यक्तींमध्ये. मग आपल्याला आता जाणायचंय या 17व्या अध्यायामध्ये की कशा प्रकारे मग जे काही करायचंय जे श्रद्धात्रय विभाग योग मग भगवंतांनी सांगितलं की जी उपासना केली जाते ही तीन प्रकारची केली जाते की जसं आपण आता अन्नातून जाणलं की सात्विक राजसिक आणि तामसिक या तीन प्रकारच्या वृत्ती आपण बघितल्या तीन प्रकारचे स्वभाव आहेत
त्याच प्रकारच्या वृत्तींनी हे यज्ञ करणं, दान करणं आणि तप करणं कशा प्रकारे जाणता येईल? मग सात्विक लोक कशा प्रकारचे यज्ञ करतात, राजसिक लोक कशा प्रकारचे यज्ञ करतात, तामसिक लोक कशा प्रकारचे यज्ञ करतात हे बघायचंय. मग सात्विक, राजसिक, तामसिक हे तप बघायचंय आणि सात्विक, राजसिक, तामसिक हे दान आपल्याला बघायचंय की अशा वृत्तीची लोक कशा प्रकारे ती गोष्ट करतात आणि मग त्याला कशा प्रकारचं स्वरूप येतं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, जो शास्त्र विधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जो शास्त्रामध्ये लिहिलेला आहे, वेदांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, ज्या प्रकारे जे विधी दिलेले असतात, मग आपण जे काही भौतिक जगतामध्ये पण काही यज्ञ करतो, विधी करतो, त्या सगळ्याला कुठेतरी एक शास्त्रामध्ये लिहिलेलं असतं, त्याप्रमाणे आपण आचमन करून मग पुढे असं जा, मग हे मंत्र म्हणा, अशा प्रकारे ते यज्ञाचं कर्तव्य पार पाडलं जातं. मनाचं समाधान करून त्या फळांची इच्छा तिथे व्यक्त केलेली नसते, कारण ते निष्काम पद्धतीने केलं जातं, पण कुठेतरी सात्विकता का, कारण त्या सुखाशी बांधली जाते, ते मिळणाऱ्या सुखाशी. आणि म्हणूनच अशा प्रकारे कर्म फळांची जरी अपेक्षा नाही केली तरी त्या त्या व्यक्तीकडून केलेला यज्ञ हा निश्चितच सात्विक यज्ञ मानला जातो. मग जो कलियुगाचा यज्ञ आपण बघतो, नामस्मरण, तो नामस्मरण हा सात्विक यज्ञ मानला जातो आणि तो अतिशय सात्विकतेमध्ये केला जातो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, परंतु हे भरतश्रेष्ठ अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजसमोर. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग सकाम कर्म, जे सकाम कर्मामध्ये अडकलेले आहेत राजसी वृत्ती, कारण मग कर्मफळाची अपेक्षा आहे, त्या कर्म बंधनामध्येही ती व्यक्ती अडकतीये, कारण फक्त दिखाव्यासाठी त्या गोष्टी करायच्या आहेत आणि फक्त त्या फळांची, फळांना नजरेसमोर ठेवून ते यज्ञ करायचे आहेत. मग तिथे कृष्ण भावना मिसिंग आहे हो, कृष्ण कुठेच दिसत नाही, कारण तो यज्ञ स्वतःला फळ मिळण्यासाठी केला जातो आणि असा यज्ञ हा कुठेतरी राजसिक यज्ञ मानला जातो. मग तामसिक यज्ञ काय, तो तर अज्ञानात असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्रांशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसिक यज्ञ असे म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. असे आसुरी लोक बघा, मग जे शिवांची उपासना करून की त्यांना प्रसन्न करून कशा प्रकारच्या गोष्टींचा गोष्टींचा लाभ मागतायत, असे कुठलंही मंत्र नाही, कुठलंही दान केलं जात नाही, कुठल्याही श्रद्धा भावने नाही, तर आसुरी भावना, द्वेषी भावना. हिरण्यकश्यपुनी पण तप केलेलं आहे, यज्ञ केले, तप केले, परंतु काय भावना, द्वेषाची भावना, की त्या भगवंतांप्रती द्वेष, आणि म्हणूनच मग कुठल्याही प्रकारचा मंत्राचा उच्चार नाही, दक्षिणा दिल्याशिवाय हे जे यज्ञ केले जातात ते यज्ञ म्हणजे तामसिक यज्ञ आहेत. मग आता कशा प्रकारे तप केलं जातं, मग सात्विक तप कसं केलं जातं, देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाम च शारीरम तप उच्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, देव ब्राह्मण गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. हरे कृष्णा. मग आता या शारीरिक तपामध्ये आपल्याला जाणायचंय की ज्या जे तप आहे ते शारीरिक असू शकतं, मानसिक असू शकतं आणि वाचिक असू शकतं, त्या सगळ्याला मिळून सात्विक तप म्हटलंय. मग ह्याच्यामध्ये शरीराला कशा प्रकारे पूजलं जातं, कारण कशा प्रकारे त्याचं पूजन केलं जातं, कुणाला पूजलं जातं, तर देव ब्राह्मण गुरु ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य सरळपणा ब्रह्मचर्य अहिंसा हे शारीरिक तप म्हटलं जातं. बघा तो किती सुंदर, तो बालक प्रभुपादांना हार घालतोय आणि त्या भगवंत आहे, त्या शुद्ध भक्तांचं पूजन करतो आहे, आणि म्हणूनच अशा गुरूंचं पूजन करणं, अशा ज्ञानी लोकांचं पूजन करणं, माता पित्यांचं पूजन करणं, ती पावित्र्य असे सरळपणा या सगळ्यांनी शारीरिक तप साधलं जातं, कारण शरीराने मनुष्य त्या प्रकारचं तप करत असतो. मग दुसरं काय आहे, तर वाचिक तप. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, जे दुसऱ्याला न पोचणारे प्रिय हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते तसेच वेदशास्त्रांचे पठन व परमेश्वराचा नाम जपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. जे युधिष्ठिर महाराज आपल्याला दिसतायत चित्रामध्ये,
मग ज्या युधिष्ठिर महाराजांनी धर्मराज ज्यांना म्हटलं जातं सत्याचं प्रतीक, की कधीही ते खोटं बोलले नाहीत आयुष्यात आणि म्हणूनच कधीही दुसऱ्याला न पोचणारं प्रिय हितकारक यथार्थ ज्यांचं भाषण असतं, की कुठल्याही प्रकारचं दुसऱ्याला हर्ट केलं जाईल, दुसऱ्याला काहीतरी हिणवलं जाईल अशा प्रकारचं टोचणारं बोलणं ज्यांचं नसतं, आणि तसेच वेदशास्त्रांचं पठण आणि परमेश्वराच्या नामस्मरणाचा जप, म्हणजे ज्या प्रकारे वेदांचं पठण मग जे उच्चार केले जातात वाणीतून, अशी वाणी असते की जी सगळ्या कुणाचाही अपमान न करणार, कुणालाही न दुखावणं, हे त्यांचं सात्विकतेमध्ये त्या असतात. आणि त्याच प्रकारे वेदशास्त्रांचं पठण, नामस्मरण हे सुद्धा त्या वाणीतूनच केलं जातं, आणि म्हणून अशाला वाचिक तप म्हटलं जातं, की त्या वाचेने तो किती शुद्ध असतो आणि सत्व असतो. आणि मग हे मानसिक तप, हरे कृष्ण मानाची माताजी. हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनियंत्रण आणि विचारांची शुद्धता ही मनाची तपस्या आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जे साधेपणा आहे, मनाचं इतका निर्मळ निरव्याज असं प्रेम असतं, आत्मनियंत्रण असतं, विचारांची शुद्धता, ज्या शुकदेव गोस्वामींना आपण चित्रात बघतोय, हे जे आहेत हे शुकदेव गोस्वामी जे 16 वर्ष आपल्या मातेच्या गर्भात राहिले, मातेच्या उदरात राहून का बाहेर यायचं नाही, कारण या भौतिक जगाची कुठेतरी त्यांना शाश्वती नव्हती. मी या भौतिक जगात आल्यानंतर या मायेमध्ये गुरफटीन, आणि म्हणूनच त्यांना या भौतिक जगात येण्याची भीती वाटत होती. म्हणून प्रत्यक्ष भगवंतांचा दावा केलेला आहे व्यासमुनींच्या पत्नीनी, कारण तिच्या तिला आता ते सहन होईना, 16 वर्ष तिने त्या मुलाला आपल्या उदरात ठेवलेलं असतं गर्भात, आणि मग ती भगवंतांचा धावा करते आणि तिथे शुकदेव मुनींचा जन्म झालेला आहे, ज्या व्यास मुनींचे पुत्र आहेत. आणि जे आधी शुक म्हणजे पोपट असतात राधाराणीचा, आणि ते कुठेतरी भागवताचं कथन करतात, जे शंकराला जे शिवांना मान्य नसतं, आणि म्हणून ते त्यांच्या मागे राहून त्यांना शिक्षा देण्याला बघत असतात, परंतु हे मातेच्या तोंडातून उदरात प्रवेश करतात आणि तिथूनच तिथेच व्यास मुनींचे ते पुत्र म्हणून आहेत. आणि अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी हे 16 वर्षानंतर बाहेर आल्यावर ते तिथून पळत सुटतात, ते एका क्षणासाठी सुद्धा तिथे थांबत नाहीत. मग ज्या व्यासमुनी आपल्या पुत्राला बघू सुद्धा शकत नाहीत माता पिता, असे ते व्यासमुनी त्यांच्या पाठोपाठ धावत येतात, आणि धावता धावता काय दाखवले तर एक तलाव असतो जिथे काही काही महिला स्नान करत असतात, आणि काही महिला स्नान करताना त्या विवस्त्र असतात, परंतु त्या शुकदेव गोस्वामींना बघितल्यावर त्या अंगावर वस्त्र घालत नाही, कारण एखादं लहान बालक जसं बघतं तसं ते निर्व्याज मनाची इतकी निर्व्याज असं ते अशी शांतता आणि असं ते भाव होते मनाचे. आणि तेच व्यासमुनी आल्यानंतर ते स्वतःला वस्त्राने झाकतात, कारण तेही शुद्ध भक्त आहेत परंतु ते गृहस्थाश्रमामध्ये आहेत, आणि म्हणून हा फरक आहे. आणि असं हे वाचिक आणि असं हे मानसिक तप आपण बघतो, की इतकी विचारांची शुद्धता, इतकं निर्व्याज असं प्रेम, आणि इतके हे निर्व्याज निर्मळ असे विचार असतात, की ज्यामुळे ते पूर्णपणे सात्विकता साधू शकतात. श्रद्धया परया तप्तम तपस्तत् त्रिविधं नरैहि अफलाकांक्षिभिर्युक्तैहि सात्विकं परिचक्षते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. हरे कृष्ण. असं हे शारीरिक जे बघा वैष्णवांमध्ये दिसतंय, मग आपल्या पायाने चालतायत, की ज्या शरीराने मग चालून जे पदक्रमण करतायत, जे यात्रा करतायत, त्यानंतर वाचिक तप, की जे मुखामध्ये त्यांच्यामध्ये सतत नामस्मरण करतायत, आणि जे कोणी पूर्णपणे मायापूर्ण परिक्रमा करता आहेत, म्हणजे ज्यांनी शारीरिक मानसिक मग मनाने सुद्धा पूर्णपणे ते त्या गोष्टीमध्ये इतके एकरूप झालेले आहेत, भगवंतांच्या नामस्मरणामध्ये विलीन झालेले आहेत, असे शारीरिक मानसिक आणि वाचिक तप असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि ते कुठल्याही फळांची इच्छा न करणाऱ्या योगीन पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेले असे हे वैष्णव, असे हे जे अगदी शुद्ध भक्त असतात, असे हे तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप असे म्हणतात. मग आता जे दान केलं जातं बघा, किंवा सॉरी हे तप आता राजसिक तप, आपण 3 प्रकारचे यज्ञ बघितले तसं 3 प्रकारचे तप बघणार आहोत. त्याच्यामध्ये राजसिक तप काय आहे, सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैवयत क्रियते तदीह प्रोक्तम राजसं चलमत्रुवम. श्री कृष्ण माताजी. हरे कृष्णा. जे तप, सत्कार,
मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठी स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजसिक असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण, मला एकच मिनिट द्या हा जरा. सॉरी. तर जे तप सत्कार मान, मग बघा फक्त दिखावे गिरी, मग सत्कार मान पूजा म्हणजे व्यक्ती पूजा करण्यासाठी की मला सत्कार मला मला मान द्या, आणि तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जातात, जे आपण या भौतिक जगात बघतो, जो पाखंडीपणा भोंदूपणा आपण बघतो, कारण ते अनिश्चित असे क्षणिक फळ देणारे तप राजसिक असं म्हटलं जातं, कारण ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, तिथे कुठेच कृष्ण भावना नसते. आणि म्हणूनच अशा प्रकारे स्वभावाप्रमाणे सत्कार मान की मला मान द्या आणि माझी पूजा म्हणजे ज्या व्यक्तिपूजा आपण बघितल्या जातात, अशा प्रकारचं जे तप केलं जातं, अशा प्रकारच्या ज्या पूजा केल्या जातात त्याला राजसिक असं, मग ते क्षणिक असतं हो, क्षणभंगूर असतं ते फळ अत्यंत अत्यंत थोड्या काळासाठी असतं, कारण त्याची अनिश्चितता असते, आणि असं हे क्षणिक फळ देणारं तप हे राजसिक तप म्हटलं जातं. मग तामसिक तप काय आहे तर बघा, ज्या हिरण्यकश्यपूचं उदाहरण घेतलं की कशा प्रकारे द्वेषी भावना मनामध्ये, ज्याचा ज्या भगवंतांचा मत्सर केलेला असतो, मूढ ग्राहेणात्मनो यत पीडया क्रियते तपहा परस्यो सदा साधनार्थम वा तत्ताम समुदारुतम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामसिक असे म्हटले आहे. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आता म्हणूनच तुम्हाला आवाज ब्रेक होतोय का? नाही, ठीक आहे माताजी, कारण माझा नेट जातोय इकडे मधून मधून. नाही ठीक आहे ठीक आहे, आला आवाज तुमचा. हरे कृष्ण. असं जे तप मूर्खतापूर्वक, मग कुठल्या भावनेने केलं जातं, कारण ज्या भगवंतांचा द्वेष करून, आणि मन वाणी शरीर यांना, कारण ज्या परमात्म्याला सुद्धा क्लेश दिले जातात, मग ज्या योग भावनेमध्ये आपण ज्यांना बघतो की असे काहीतरी अघोरी कृत्य केली जातात, तसं हे अघोरी तप केलं जात आहे दुसऱ्यांचा अनिष्ट करण्यासाठी. कारण का, ज्या प्रल्हाद महाराजांना किती त्यांनी प्रत्येक वेळी मरण यातनातून घालवलंय, आणि अशा त्यांना मरण यातनातून घालवून ज्या भगवंतांकडे असं अमरत्व मागवण्यासाठी की तिन्ही लोकांचं स्वामित्व ज्याला हवंय, कारण हे चुकीच्या मार्गाने केलेलं, कारण मनामध्ये भावना चुकीच्या, आणि असं दुसऱ्याचं अनिष्ट करण्यासाठी जर तप ते केलेलं असलं तर ते कुठेतरी तामसिक, की ज्याच्यातून दुसऱ्याला नुकसान पोहोचेल, दुसऱ्याचा कुठेतरी दुसऱ्याला कुठेतरी त्रास होईल, अशा प्रकारे जेव्हा ते तप केलं जातं तेव्हा ते तामसिक वृत्तीने केलेलं, की जिथे त्या परमात्म्याचाही छळ केला जातो, अशा या तपाला तामसिक तप म्हटलं जातं. मग कसं दान आहे, मग सात्विक दान, राजसिक दान, तामसिक दान काय आहे? दातव्य मिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. कर्तव्यापोटी परताव्याची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिलेले दान सात्विक मानले जाते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, समोर इस्कॉनचे ते प्रभूजी आहेत आणि हातामध्ये पुस्तकं आहेत, जे पुस्तकं वाटपाचं जी सेवा करत असतात, मग जी व्यक्ती त्यांच्याकडून ते घेणार आहे ती योग्य प्रकारचं दान करून ते पुस्तकं घेणार आहे, आणि अशा प्रकारे योग्य स्थळाला ते दान दिलं जातं, योग्य ठिकाणी ते दान दिलं जातं, योग्य वेळी कुठलीही अपेक्षा न ठेवता अशा प्रकारे ते दान केलं जातं, मग ज्यातून की कुठल्याही प्रकारचं, मग ते भगवंतांसाठी, कारण जे दान करतो आहे ते निश्चितच, मग ज्या इस्कॉन टेम्पलला आपण म्हणतो, जेव्हा जे काही आता तुम्हाला म्हटलं की खारुताईचा वाटा, जसं फुल ना फुलाची पाकळी, त्याप्रमाणे आपण आपल्यातलंच भगवंताला जे काही देतो, कारण कृतज्ञता त्या भगवंताने सगळं दिलेलं आहे हो, मग त्याला ती कृतज्ञता, आणि तशा प्रकारे जे दान केलं जातं त्या मानसिक भावनेने ते दान केलं जातं, तेव्हा ते योग्य व्यक्तीला दिलेलं दान असं सात्विक दान मानलं जातं.
मग अशा प्रकारे हर्षदान केलं होतं, जे नंद महाराजांनी प्रत्यक्ष भगवंतांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा प्रकट झाल्यानंतर नंद आणि यशोदा माता इतके खुश होते की ज्यांनी दे मनापासून दान केलेलं आहे, ज्यांच्याजवळ ते होतं इतकं हर्षदान म्हटलेलं आहे त्याला, कारण ते अगदी मनापासून आणि योग्य प्रकारे योग्य वेळी योग्य स्थळी केलेलं दान आहे, असं हे सात्विकतेने परिपूर्ण दान आहे. मग राजसिक दान बघा, यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते दान राजसिक म्हटले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. किती क्लेश देते दिले जात आहे ते मनुष्य बिचारे, चौघी जण आपल्याला चित्रात दिसत आहेत, गरीब मनुष्य, तो मुलगा तिथे भुकेला आहे आणि त्याला ते अन्न हवंय, पण यांना सोशल मीडियावर आपला फोटो टाकून ते दाखवेगिरी करायची आहे, तोपर्यंत ते दान करणार नाहीत. आणि लोकांना कळायला पाहिजे मी हे दान करतो आहे, हे फळ नजरेसमोर, आपल्याला पब्लिसिटी पाहिजे, आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे त्याच्यापासून, अशा भावनेमध्ये जे दान केलं जातं ते दान राजसिक दान आहे. की त्याच्यामध्ये कुठेतरी उपकार करतोय आपण त्या व्यक्तीला देऊन, बघा ते देण्याची सुद्धा दानच पूर्णपणे नाहीये, आणि ज्या व्यक्ती ते घेणार आहेत त्या किती क्लेशामध्ये आहेत बिचाऱ्या. आणि म्हणूनच अशा प्रकारचं हे जे स्वतःच्याच काय म्हणतात ना, स्वतःच्याच उन्नतीसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी उपकार केल्याप्रमाणे मग आपल्याला कुठेतरी प्रतिष्ठा मिळावी, आपली पब्लिसिटी व्हावी सोशल मीडियावर, मला सगळ्यांनी किती लाईक्स मिळावे, किती जणांनी प्रिस्क्राईब सबस्क्राईब करावं, अशा प्रकारचे लाईक्स 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 मिळण्याकरता मग ते केलं जातं, असं ते दान आहे, हे राजसिक दान केलं जातं. मग तामसिक दान काय हो, अवेळी आणि अतिशय अयोग्य दान. अदेश काले यद्दानं पात्रे म्यभ्यश्च दीयते असत्कृतम वज्ञातम तत्ताम समुदारुतम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अपवित्र ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य व्यक्तीकडे किंवा योग्य लक्ष आणि आदर न देता केलेले दान हे अज्ञानतेचे आहे असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग ज्या दारूचे गुत्ते किंवा अशा प्रकारे जे जे नक्षल जे नशेच्या लोका ह्याच्यामध्ये आहारी गेलेली लोक आहेत, त्यांना वीड साठी म्हणजे जी नशापान करण्यासाठी त्यांना हवंय, त्यांना पैसे हवे आणि त्यासाठी ते दान मागतायत, अशा व्यक्तींनी जर त्यांच्यासाठी दान केलं तर किती अयोग्य आहे ते, किती चुकीच्या मार्गाला ते खतपाणी घालतायत. आणि म्हणूनच अशा ठिकाणी जर ते दान केलं अयोग्य ठिकाणी, आणि जसं आपण म्हणतो की दारूच्या क्लब किंवा अनेक क्लब असे काढले जातात किंवा चुकीच्या मार्गाने ज्या गोष्टी जात आहेत त्या गोष्टींना जर आपण पाठिंबा दिला आणि त्या गोष्टींसाठी जर ते दान केलं तर त्या व्यक्तींकडे योग्य लक्ष आदर न देता केलेलं दान म्हणजेच अपवित्र दान आहे. मग त्यामुळे त्या व्यक्तीचं किती नुकसान होऊ शकतं, या प्रकारचं अपवित्रता त्या सगळ्या दानामध्ये भरलेली असते आणि त्या दानाला तामसिक दान असं अज्ञानतेचं दान म्हणतात. एकच मिनिट मला द्या हा. सॉरी. तर असं हे तामसिक दान आपण बघितलेलं आहे आणि याच्या पुढे जातोय आपण आता. की मग आता आपण बघितलं की ज्या सात्विक दानाला बघितलं, सात्विक यज्ञ, सात्विक तप, त्याच प्रकारे तीन प्रकारच्या श्रद्धा, म्हणून भगवंतांनी सांगितलं की कशा प्रकारच्या, अर्जुन जेव्हा विचारतो आहे की
कुठल्या प्रकारची श्रद्धा? मग जे ज्या 16व्या अध्यायात आपण बघितलं की जे ज्या ज्या प्रकारे जर ते योग्य प्रकारे केलं जात नाही तर अशा त्या कुठल्याही गोष्टीला ते असत मानलं जातं आणि ते त्या प्रकारच्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणू शकतो की ती गोष्ट योग्य प्रकारे केलेली नसते. आणि म्हणून मला असं वाटतं 16व्या अध्यायातली शेवटची स्लाइड मला वाचल्यासारखी नाही माहिती. एक मिनिट हा, नाही ठीक आहे, हीच शेवटची स्लाइड होती, सॉरी. आणि म्हणून ते विधीपूर्वक केलेलं असतं आणि याच्या पुढे आहे, ठीक आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे सृष्टीच्या जेव्हा असं हे दान असत केलेलं असतं मग ते ज्या शास्त्रांना, विधींना, शास्त्राला, वेदांच्या मधल्या ज्या सगळ्या गोष्टींना मान्यता देऊन जेव्हा केलेलं नसतं तेव्हा ते या सात्विक, राजसिक आणि तामसिक या तीन वृत्तींनी केलं जातं. आणि म्हणून ती श्रद्धात्रय विभाग योग अशी ही श्रद्धा विभागली जाते या तीन गुणांमध्ये. आणि म्हणून या त्रिगुणांद्वारे ही श्रद्धा दाखवलेली आहे. परंतु आता भगवंत सांगतायत मग ते योग्य प्रकारे केली जाणारी गोष्ट कशी आहे? तर हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, सृष्टीच्या प्रारंभापासून परमपरम सत्य दर्शवण्यासाठी ओम तत्सत हे तीन शब्द वापरले गेले. हे तीन प्रतीकात्मक निरूपण ब्राह्मण आणि वेदांच्या स्तोत्रांचा जप करताना आणि परमात्म्याच्या समाधानासाठी यज्ञ करताना वापरले होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग ज्या सृष्टीच्या प्रारंभी ज्या ब्रह्मांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्यांनी सुद्धा भगवंतांचं, जसं आपण म्हटलं की बीज देणारे पिता हे प्रत्यक्ष भगवंत आहे, जे आपल्याला चित्रात दिसतात. प्रत्यक्ष भगवंत हे बीज देणारे पिता आहेत आणि आपले दुसरा, सृष्टीचा दुसरा निर्माता हे प्रत्यक्ष ब्रह्मा आहेत. मग ब्रह्मांना जेव्हा सृष्टीची निर्मिती करण्याची जबाबदारी दिली गेली तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या त्यांच्याकडून ते कार्य उत्तमपणे पार पाडलं जावं, ही जबाबदारी उत्तमपणे योग्य रीतीने पार पाडली जावी म्हणून ज्या शब्दांचा उच्चार केला ओम तत् सत. आणि म्हणूनच ओम किंवा तत् किंवा सत किंवा आपण कुठलंही आपण दान करतो, आपलं कुठलंही यज्ञ करतो, तप करतो, तरी आपल्याला बऱ्याच वेळेला बघा मग तो कदाचित फक्त ओम असावा, तत् असावा किंवा सत शब्द असावा, कारण त्या शब्दामध्ये तितकं सामर्थ्य आहे. आणि कसलं सामर्थ्य आहे? कारण ते त्या त्या गोष्टीचं परिपूर्णता दाखवते. आणि म्हणूनच ज्या प्रकारे सृष्टीच्या प्रारंभापासून, म्हणून आपण आपण जसं म्हणतो की ज्यांनी टेलिफोनचा डिस्कवरी केली त्यांनी हॅलो म्हटलं, मग ते हॅलो म्हटलं तर काय झालं? तर ते हॅलो म्हटल्यानंतर ज्या व्यक्तीने ते हॅलो म्हटलेलं आहे, एक मिनिट मला वाटतं ना कॉल आलाय, एक सेकंद द्या हा. सगळे पंचामध्ये आहोत हो, सॉरी हा, कारण ते सामान आलं वगैरे आहे, एक्सट्रीमली सॉरी, क्षमस्व, पण मला जावं लागलं.
सृष्टीच्या प्रारंभापासून ज्या ब्रह्मांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्यांनी या हरी ओम तत्सत म्हणजे तुम्ही ओम तत् किंवा सत् मग या शब्दांचं महत्व किती परिपूर्णता आहे आणि हे तीन शब्द जेव्हा वापरले जातात तेव्हा त्यांचं प्रतिकात्मक निरूपण म्हणजे ब्राह्मणांनी वेदांच्या स्तोत्रांचा जप करताना परमात्म्याच्या समाधानासाठी तो यज्ञ करताना कारण ते परमात्म्याला ज्या तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलं तिसऱ्या अध्यायामध्ये जे विहित कर्म जे यज्ञ केले जातात जे यज्ञ याग केले जातात अशा प्रकारे जे ब्राह्मण ज्या मंत्रोच्चारांनी यज्ञ करतात अशा या यज्ञांच्या वेळेला ही सुरुवात या शब्दांनी केली जाते की परिपूर्णता त्याच्यामध्ये दर्शवली जाते असे हे ओम तत् सत मग या ओमचा तत् आणि सत याचं महत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे कशा प्रकारे परमात्म्याला ती गोष्ट अर्पण केली जाते मग ज्या ओमचा उच्चार करताना ओम आणि विष्णू हे वेगळे नाहीत अशा प्रकारे जेव्हा ते संबोधिलं जातं त्याला तितकं महत्व असतं आणि म्हणूनच त्या प्रकारे आपण या तीनही शब्दांचा अर्थ जाणून घेणार आहोत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, अशा प्रकारे परमात्मा प्राप्त करण्यासाठी दिव्यवादी लोक त्याग दान आणि तपस्या करतात, नेहमी ओमने सुरुवात करतात. ओम इति एतद् ब्रह्मणो नेदिष्टहम नाम, पहिले ध्येय सूचित करते ओम म्हणजे विष्णू. हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्तोत्रांच्या सुरुवातीला ठेवलेले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून प्रत्येक वैदिक बघा तुम्ही काही स्तोत्र श्लोक म्हणाल ओम या शब्दाचा उच्चार हा सुरुवातीला असतो अशा हा ओम म्हणजेच विष्णू आणि म्हणूनच अशा प्रकारे हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी दिव्यवादी लोक त्याग दान आणि तपस्या करतात तेव्हा त्याची सुरुवात त्या ओमनी करतात की हे विष्णूंना अर्पण केलं जातं आणि ओंकार म्हणजेच विष्णू अ उ म ज्याचा आपल्याला अजून सखोल अभ्यास करायचा आहे अशा प्रकारे या ओंकाराने त्याची सुरुवात केली जाते की जे सर्वोच्च ध्येय आणि जे परमात्म्याला अशा प्रकारे परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी या तीनही गोष्टींचा जो या गोष्टीचा उच्चार केला जातो त्या प्रकारे दिव्यवादी लोक त्याग दान आणि तप करताना या ओमच्या उच्चाराने त्याची सुरुवात करतात. मग तत् या शब्दामध्ये काय आहे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, तर या शब्दाने त्याग तपस्या आणि दान करावे अशा दिव्य क्रियांचा उद्देश भौतिक गुंतामुक्त होणे आहे. तत् म्हणजे तत् त्वम असी, तत् मुक्तीसाठी अलिप्त कार्याचे वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जसं ओंकाराचं ओम इति एतत् ब्रह्मणो नेदिष्टम नाम की जे ओंकार म्हणजेच विष्णू हे त्या उपनिषदांमध्ये त्याचं उच्चारण दिलेलं आहे आणि म्हणून आपले वेद उपनिषद ह्या सगळा आधार आहे हा शास्त्राचा आधार आहे आणि म्हणूनच त्यामध्ये ओंकार म्हणजेच विष्णू आणि म्हणून या ओमने सुरुवात की ज्या भगवंतांना जे अर्पण ज्या परमात्म्याला जे अर्पण केलं जातं अशा प्रकारे त्याचा उच्चार केला जातो. ज्या चांदोग्य उपनिषदामध्ये या ठिकाणी तत्चा उच्चार दिलेला आहे तत्त्वम असी म्हणजे तत् म्हणजे त्या भौतिक ज्या गुंतामुक्त ज्या भौतिक गोष्टीपासून अलिप्तता अशा प्रकारे दिव्य क्रियांचा उद्देश भौतिक गुंतामुक्त होणे त्या भौतिक गोष्टीपासून जे अलिप्तप्रमाणे व्यक्त केले जातात त्याचा अर्थच म्हणजे तत् या क्रियाकलाप भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जातात ते कुठेतरी खूप दुय्यम म्हणजे कुठेतरी खूप दुर्लक्षित केले जातात कारण त्यापासून ते अलिप्त असतात आणि म्हणून त्या भौतिकतेपासून अलिप्तता व्यक्त करणे म्हणजे तत्चा उच्चार करणे म्हणजे जे काही त्याग केलं जाईल जे काही दान तप केलं जाईल ते या भौतिकतेच्या अलिप्ततेप्रमाणे असेल भौतिकतेपासून दूर असेल अशा प्रकारे त्याचा अर्थ संबोधित केला जातो. मग सत या शब्दाचा अर्थ कसा संबोधला जातो? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, सत्य या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्थ अर्थात कृतपुत्र अर्जुना उत्तम कर्मताई सत शब्द योजला जातो. तसेच यज्ञ तप आणि दान यामध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. दुखी एव सौम्य, सत म्हणजे शाश्वत परमेश्वराच्या सेवेसाठी केलेले कार्य खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करा अशा कृतीमध्ये कृती करणारा शाश्वत बनतो. क्रियाकलाप शाश्वत असतात आणि क्रियाकलापांचे फायदे शाश्वत असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे सच्चित आनंद आहे ज्या सच्चित आणि आनंद या भगवंतांचं आपण जे वर्णन की सत म्हणजे शाश्वत
आणि म्हणूनच परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. आणि हे पृथा पुत्रा उत्तम कर्मातही, जसं आपण म्हणतो सद्भाग्य, सद्भाव, सद्भावना, की प्रत्येक गोष्टीला सत्कर्म हे सत या शब्दाने वापरलं जातं, म्हणून त्याच्यामध्ये शाश्वतता आहे. आणि म्हणूनच यज्ञ, तप आणि दान यामध्ये जी स्थिती अर्थात अस्तिक बुद्धी असते त्याला सत म्हटलं जातं. आणि म्हणून ती सात्विकता, ती 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 शाश्वतता, रादर सॉरी शाश्वतता, ती त्या सत शब्दातनं जाणवते. आणि म्हणून परमात्म्यासाठी केलेलं हे कर्म हे निश्चयाने सत असं म्हटलं जातं, जे शाश्वततेकडे पूर्णपणे त्याचा कल दाखवते. आणि म्हणूनच परमेश्वरासाठी परमेश्वराच्या सेवेचं साठी केलेले कार्य हे सत म्हणजेच शाश्वत असं कार्य असतं, ज्याला खऱ्याचं स्वरूप आणि म्हणूनच आध्यात्मिक स्वरूप प्रकट केलेलं असतं, जिथे ते सत्यता आणि जे काही क्रियाकलाप केले जातात ते शाश्वत आणि त्याचे फायदे, त्याच्यापासून मिळणारी फळं, मग जरी त्या कर्मफळांचा उपभोग न घेण्याच्या उद्देशाने केलेली असली तरीही आपोआपच जे तो बंधनामध्ये ज्या ज्या कुठल्याही गोष्टीच्या जाणीवेने ते केली जात नाहीत तेव्हा आपोआप त्याचे फळ सुद्धा, त्याला मिळणारे फायदे सुद्धा हे शाश्वतच असतात. आणि म्हणूनच भगवंतांनी आधीच्याही अध्यायांमध्ये उल्लेखलेलं आहे, जरी या भौतिक जगतामध्ये जर कृष्ण भावनेमध्ये सर्व कर्म केली तर निश्चितच मिळणारी फळं ही त्यापासून तो भक्त वंचित नसतो, कारण जे काही तो गोष्टी करतो आहे तो कृष्ण भावनेमध्ये करतोय, ती कृतज्ञता मनामध्ये आहे. आणि म्हणूनच ते शाश्वततेचं वर्णन करतात. सत हा शब्द शाश्वतता, सत्यता दाखवतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार जरी अ उ आणि म या तीन अक्षरांच्या संयोगात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याचे जाणून होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चैतन्य चरितामृत आदि लीला 7:128 याच्यामध्ये याचा उल्लेख असा केलेला आहे, ज्या कविराज कृष्ण गोस्वामींनी असा कृष्ण स्वामींनी याचा उल्लेख केलेला आहे की वस्तुत दिव्य ध्वनी म्हणजे जो ओंकारामध्ये ज अ उ आणि म असतो त्या तीनही अक्षरांच्या संयोगात इतकं दिव्य सामर्थ्य आहे. मग आजही आपण कितीतरी गोष्टी, आपण जेव्हा ओंकाराचा उच्चार करतो कितीतरी, बऱ्याच आत्ता सुद्धा या भौतिक जगतामध्ये ओंकाराचा उच्चार करण्याला किती महत्व आणि किती त्यामागचं जे काही शास्त्र आहे, त्यामागचा अभ्यास आहे, त्यामागचं अनालिसिस आहे, आणि हे आपल्या दिव्य हे आपल्या शास्त्रांमध्ये आधीच लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून या ओंकारामध्ये इतकं सामर्थ्य आहे की जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरात लवकर ओंकार आणि भगवंत, भगवान विष्णू हे वेगळे नसल्याची जाणीव होते. ज्या ज्या गोस्वामींनी, ज्या चैतन्य महाप्रभूंच्या काळातील जे 6 गोस्वामी आहेत, की जे जीव गोस्वामी, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, गोपाळ भट्ट गोस्वामी, या सर्व गोस्वामींनी, मग या सगळ्यांना ती जाणीव की ज्या प्रकारे भगवंत आणि त्या ओंकारामध्ये कुठलाही वेगळेपणा ज्यांना जाणवला नाही असे त्या शुद्ध भक्तीपर्यंत गेलेले असतात, अशा चैतन्य चरितामृतामध्ये या ओंकाराचं महात्म्य या प्रकारे दिलेलं आहे. आणि खूप सुंदर असा अर्थ संबोधिला जातो आणि खूप सुंदर वर्णन याचं या ओंकाराचं या प्रकारे केलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अकार्यचते कृष्ण सर्व लौकिक नायक, उ कार्यचते राधा, म करो जीव वाचक. अकार्यचत कृष्ण अ अकार अक्षर कृष्णाला सूचित करते जो सर्व लौकिक नायक, सर्व जीव आणि ग्रह, भौतिक आणि आध्यात्मिक यांचा स्वामी आहे. उकारा हे अक्षर श्रीमती राधा राणी कृष्णाची अनंत शक्ती आणि मकार सजीवांना जीव सूचित करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप सुंदर अशी संलग्नता दाखवलेली आहे आणि सुंदर असं हे असं प्रकट केलेले भाव की ज्याप्रमाणे अ म्हणजे प्रत्यक्ष भगवंत कृष्ण, उ म्हणजे राधा राणी जी भगवंतांची आनंदित शक्ती आहे, आणि मकार म्हणजे जीव जो सजीव आहे, जीवात्मा आहे, अशा प्रकारची ही संलग्नता अ उ म मध्ये केलेली आहे की ज्या प्रकारे ज्या आनंद शक्ती, कृष्णाची आनंद शक्ती ही राधा आहे, की राधा उकारामध्ये आहे, अ म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण आहे आणि जीव म्हणजे चैतन्य, जे जे जीवात्मा आहेत, जो आपला जो जीव आहे तो जीवात्मा म्हणजे, की कशा प्रकारे, म्हणूनच हा आत्मा परमात्म्याचा अंश आहे आणि या अ उ आणि म मध्ये अशा प्रकारचं ते साधर्म्य, अशा प्रकारची ती संलग्नता वर्णन केलेली आहे आणि त्या प्रकारे ते सूचित करतंय जे चैतन्य चरितामृत आदि लीलामध्ये पुन्हा 7:128 मध्ये याचा
उल्लेख अशा प्रकारे केलेला आहे, अशी ती संलग्नता, जीवाशी संलग्नता कशा प्रकारे केलेली आहे हे वर्णन आपल्याला दिसत आहे. आणि अशा या असे हे दान यज्ञ आणि तपाचं महत्व कशा प्रकारे आहे ते दिलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे पार्थ, आता छोटा पुत्र अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान आणि केलेले तप, जे आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इह लोकात फलदायी होत ना परलोकात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जे श्रद्धेशिवाय दान केलं जातं, म्हणूनच जे कशाला असत म्हटलं आहे की जिथे श्रद्धा, म्हणून प्रत्येक प्रत्येक अध्यायामध्ये मी उल्लेख करताना की जिथे श्रद्धा आहे, म्हणून या या मार्गावरती श्रद्धा हे एकच क्वालिफिकेशन आहे. आणि म्हणूनच ज्याच्या मनामध्ये श्रद्धा, आपण म्हणतो जे काही करू जे भगवंतांना, म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम, पण ती श्रद्धा महत्वाची आहे. जे काही अर्पण कराल ते मनापासून श्रद्धेने भावपूर्वक त्या प्रेमभावाने अर्पण करणं महत्वाचं आहे. परंतु हेच जर श्रद्धेशिवाय केलेलं एखादं यज्ञ, एखादं दान आणि तप असेल, तर जे काही केलेलं शुभ कार्य असेल त्या सर्वाला असत म्हटलं जातं. कारण तिथे श्रद्धा नसते, कृष्ण भावना मिसिंग असते. आणि म्हणून तेना इहलोकात फलदायी होत, तेना परलोकात फलदायी होत. अशा या श्रद्धेविना केलेल्या यज्ञ दान तपाला कुठल्याही प्रकारचं महत्व नसतं हे भगवंतांनी सांगितलंय. म्हणून त्या जे आपण ओम तत्सच्या उच्चाराने जेव्हा ते केलं जातं, जेव्हा त्या श्रद्धेने केलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये ती शाश्वतता आहे. त्याच्यामध्ये त्या त्या भगवंतांना अर्पण केल्याचा जो संबोधलं जातं भगवंतांना, अशा प्रकारे मग त्या ओम आणि विष्णू याच्यामध्ये कुठलाही फरक जाणवत नाही. आणि त्या श्रद्धेने, त्या श्रद्धा भावाने ते भगवंतांना अर्पण केलं जातं. असं हे यज्ञ दान आणि तप याचं महत्व आपण जाणलेलं आहे की जे श्रद्धा त्रय विभाग योग, अशा या तीन श्रद्धांद्वारे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आपण श्रद्धा बघितल्या आणि त्याचे प्रकार बघितले. पण या सगळ्याला परमात्म्याला अर्पण करताना कशा प्रकारे ओम तत्सत यांनी संबोधल्यानंतर ते प्रत्यक्ष भगवंतांना कशा प्रकारे अर्पण केलं जाऊ शकतं याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर इति सप्तदशोध्याय समाप्त. 17वा अध्याय इथे संपलाय. उद्या आपला 18वा गीतेचा शेवटचा अध्याय असणार आहे. सांगता असेल आपण 3 वाजता सुरू करू, कारण अध्याय मोठा आहे आणि आपण लवकर व्यवस्थितपणे कुठलाही उशीर न करता. माझ्याकडून काही वेळेला 2 मिनिटाचे डिस्टर्बन्स येतात, ते मी काही इलाज नसतो काही वेळेला, म्हणून मला क्षमस्व की मला उठून जावं लागतं महत्वाचं काम असलं तर. तर त्या प्रकारे आपण उद्याही असेच 3 ला आज त्याप्रमाणे केल्यानंतर आपले दोन्ही अध्याय मला वाटतं अशा प्रकारे ऍटलीस्ट 4:45 पर्यंत पूर्ण झालेले आहेत. कुठलीही घाई न करता करण्याचा माझा प्रयत्न असतो. तर इथेच आपला 17वा अध्याय संपलाय. मी शेअरिंग थांबवते, रेकॉर्डिंग थांबवते.